नमस्कार स्वातीज किचन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत तर आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं भरलं मसाला वांग ते देखील रस्त्याचं अगदी चमचमीत अशी रेसिपी आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी अगदी कोळी आणि जांभळ्या पट्ट्यांची वांगे घेतलेली आहेत एकदम छोटी छोटी तर असे वांगे चवीला खूप छान लागतात जांभळ्यापट्ट्यांचे तर सगळ्यात आधी आपण याचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत सुरीच्या मदतीने आता आपण याचं देठ आहे त्या देठाचं टोकसुद्धा थोडंसं अगदी अर्धा सेंटीमीटर एवढं कट करून घ्यायचं आहे आता आपण वांग्याला दोन चिरा मारून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आतमध्ये चेक करायचं आहे आतमध्ये वांग्याला कीड वगैरे लागलेली असते आळी असते तर अशा पद्धतीने प्रत्येक वांगा आपल्याला चेक करायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वांग्यांमध्ये बिया असता नये किंवा बिया असणारे निबर वांगे अजिबात चविष्ट लागत नाहीत तर प्रत्येक वांग चिरल्यानंतर पाण्यात ठेवायचे आहे जेणेकरून हे वांगे आपले काळे पडणार नाहीत वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर इथे पाऊंड कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा इथे जवळजवळ अर्धा किलो वांग्यांसाठी पाऊंड कप एवढा घेतलेला आहे दोन स्पून भाजलेल्या धण्यांची पूड एक स्पून भाजलेले जिरेपूड त्याचसोबत आपण टाकणार आहोत घरगुती काळा मसाला हा साधारण दोन ते अडीच चमचे मी वापरलेला आहे आणि इथे अगदी दोन तीन चिमूट हिंग आणि अर्धा चमचा हळद वापरली आहे आता इथे एक वाटण आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे सुकं खोबरं आणि लसणाचं तर दोन टेबलस्पून एवढं सुकं खोबरं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत आता हे सगळंच न वापरता रशाच्या फोडणीसाठी आपण थोडंसं एक चमचाभर आपण एक इथे वाटण साईडला ठेवणार आहोत तर हे आपण फोडणीसाठी यूज करूया आता आपण यामध्ये महत्त्वाचं इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते म्हणजे हिरवी कोथिंबीर तर बारीक चिरलेली अर्धा कप कोथिंबीर मी यामध्ये मिक्स केलेली आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर जेवढा मसाला आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकलेलं आहे कारण वांग्याचं सुद्धा यामध्ये मीठ आहे आता दोन टेबलस्पून एवढं आपल्याला अंदाजे यामध्ये तेल टाकायचं आहे तर मी ते एकच चमचा आधी टाकलेला आहे आता आपण मिक्स करून बघायचं आहे कारण हा मसाला आपल्याला वांग्यात भरला तर तो बाहेर नाही आला पाहिजे व्यवस्थित वांग्यामध्ये राहायला पाहिजे तर हा थोडासा कोरडा वाटतो आहे तर मी आणखीन एक टेबलस्पून यामध्ये तेल टाकणार आहे तर या ठिकाणी तुम्ही शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरलं तर खूप छान चव येते तर बरेच जण पाणी वापरतात पण पाण्याऐवजी तेलच वापरा मसाला परफेक्ट असा तयार झालेला आहे जास्त ओलसर नाही अगदी बरोबर आहे आता आपण या वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित घट्ट हाताने दाबून दाबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे जेणेकरून वांग शिजताना हा मसाला बाहेर कामा कामाने तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत बरेच जण मसाला लावण्याआधी मीठ लावतात तशी गरज नाही आहे कारण मसाल्यामध्ये आपल्याला अगदी परफेक्ट असं यामध्ये मीठ टाकायचं आहे शिल्लक राहिलेला जे आपला मसाला आहे तो आपल्याला रश्शामध्ये वापर करायचा आहे त्याचा तर एका कढईमध्ये अंदाजे तीन ते चार टेबलस्पून तेल चांगलं गरम केलेलं आहे कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे तर जिरे मोहरी तडतडली की जो उरलेलं आपलं लसूण खोबऱ्याचं वाटण आहे ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं वाचवलेलं लसूण खोबरं छान तेलात परतलं की मस्त चव येते आता आपण यामध्ये भरलेले वांगे ठेवायचे आहेत मसाला भरलेले तर एकदा का यामध्ये वांगी ठेवली तर आपल्याला याला सतत हलवायचं नाही आता मंद गॅसवर आपण पाच मिनटं याला झाकण ठेवून वाफवायचं आहे वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी जेणेकरून छान वाफ येते आणि पाणी देखील गरम होतं वरचं पाच मिनिट वाफ दिल्यानंतर झाकण काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता वांग्याचा कलर बदललेला आहे खालच्या बाजूनी वांगी परतल्यानंतर आपल्याला बाजू पलटायची आहे आणि वरचा भागसुद्धा आपल्याला परतण्यासाठी पलटी करून ठेवायची आहेत सगळे वांगे तर वांगे पलटताना देखील सावकाश पलटायचे आहेत जेणेकरून मसाला बाहेर निघता कामा नये तर या स्टेपमध्ये मसाल्यामधली सगळी चव वांग्यामध्ये मिक्स होते आता आपण जे उरलेला मसाला आहे ते तो देखील यावरती टाकलेला आहे आणि ताटावरचं जे गरम पाणी आहे ते आणि मी आणखीन वेगळं कोमट पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे तर थंड पाणी यामध्ये शक्यतो मिक्स करायचं नाही तर जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे तेवढा यामध्ये पाणी ओतायचं आहे तर साधारण दीड ग्लास पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे तर सावकाश आपल्याला याला मिक्स करायचं आहे वांग्यामध्ये आता हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वाफून घ्यायचं आहे तर साधारण पुन्हा मी याला पाच ते सहा मिनटासाठी मंदाचेवरती चांगले वांगे शिजून दिलेले आहेत तर वांग्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाहीत कारण वांगे आपले छान कोवळी होते आणि छान मस्त तर्री आलेली आहे तर इथे आपली ही पारंपरिक आणि अगदी साधी सोपी भरलेल्या वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि आता याला बघूया तर छान शिजलेले देखील आहेत वांगे तर असे वांग मसाला वांग आपल्याला भाकरीसोबत खायला अप्रतिम लागतं तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद